नमस्कार, मी शरयू. परत एकदा तुमचं स्वागत आहे डायटिंग डायरी मध्ये. आज ना आपण छान वेगळी रेसिपी पाहणार आहोत. आज स्मूदी पाहतोय, पपया बनाना स्मूदी बाउल पाहतोय. उत्कृष्ट लागणारी ही स्मूदी आहे आणि अतिशय अतिशय हेल्दी आहे. ह्या स्मूदी बाउल मध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळतं. मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम, सोडियम, फोलेट मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतं, त्याचबरोबर भरपूर फायबर आणि प्रोटीनही मिळतं. आता हे जी स्मूदी आहे ती आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे तर आपलं व्हिजन आहे ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. त्याचबरोबर आपली स्किन हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह करतं. आपलं हार्ट आहे ते हेल्दी ठेवण्याचं काम करतं. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टमसुद्धा हेल्दी ठेवण्यास मदत करतं. इन्फ्लेमेशनपासून आपल्याला फाईट करण्याची ताकद ठेवतं. काही कॅन्सरपासून आपल्याला प्रोटेक्ट करतं. अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारं हे जी स्मूदी बाउल आहे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया पपया बनाना स्मूदी बाउल. इथे एक बाउल मी पपया घेतलेला आहे, त्यानंतर केळी घेतलेली आहेत, कोकोनट मिल्क घेतलेला आहे आणि गुळ पावडर घेतलेली आहे. असं आपल्याला स्मूदीला साहित्य लागणार आहे. आता आपण हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया कारण आपल्याला ते बारीक करायचं आहे. सर्वप्रथम आपण हे पपयाचे पीसेस आहेत ते घेऊया. इथं मी 3 केळी घेतलेली आहेत. छोटी केळी होती म्हणून 3 घेतले, मोठी असतील तर 2 घ्या. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण दूध. हे कोकोनट मिल्क आहे, अर्ध्या नारळाचं कोकोनट मिल्क घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत गूळ. आता गूळ घ्यायचा आहे तो 2 ते 3 चमचे मी घेतलेले आहेत. आता गूळ पावडर ही आहे ती ऑर्गॅनिक आहे. आता गुळाचं प्रमाण आहे ते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकताय. गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकताय. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्या. छान अशी ही आपली स्मूदी तयार आहे. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढूया. आता ह्या स्मूदीमध्ये थोडंसं आपण सब्जाचे भिजत ठेवलेले आहेत ते घालूया. थोडंसं त्याने गार्निशिंग करूया. त्यानंतर त्याच्यामध्ये घालूया थोडेसे पपयाचे पीस. थोडस आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे. ड्रायफ्रूट्स मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. छान स्मूदी खाताना ते थोडं मध्ये मध्ये क्रंच असे छान लागतात. अतिशय उत्कृष्ट अशी ही स्मूदी लागते आणि अतिशय हेल्दी अशी ही स्मूदी आहे. अशी आपली ही स्मूदी तयार आहे. अतिशय हेल्दी आणि अतिशय सुंदर अशा आपण स्मूदी बाउल पाहिला. उत्कृष्ट लागतो आणि अतिशय अतिशय हेल्दी आहे. करून पहा. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आणि इतका वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी तुमचे अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि असंच नेहमी हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा. थँक्यू.